Hello students, welcome to tutoringcluster.com. So in this video we are going to study about sequence. What is sequence and what is the difference between sequence and series? Okay, sequence ka asta ani sequence ani series yachyamadhe difference ka main difference te apan ya video madhe bagnar ahot. Okay, so first what is sequence? See, sequence manje, it is nothing but collection of numbers or objects in specific order. Okay, in specific order or particular order. Okay, manje kya? सिंपल एक सिक्वेन्स म्हणजे काय कलेक्शन ऑफ नंबर्स नंबर्सचं कलेक्शन आहे पण ते जे नंबर आहे ते एका स्पेसिफिक ऑर्डरमध्ये आहेत फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 अँड सो ऑन ओके दिस इज व्हॉट दिस इज अ सिक्वेन्स ओके इट इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स आणि एक स्पेसिफिक ऑर्डर आहे राईट आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया 2 4 6 8 and so on okay or 1 by 1 1 by 2 1 by 3 1 by 4 1 by 5 and so on this is also a sequence okay so basically sequence manje kay it is what arrangement of numbers collection of numbers in a specific order okay now in general you can denote the elements of sequence as t1 t2 t3 t4 t5 and so on okay enna kay manaycha these are called as elements of a sequence okay हे एलिमेंट जर तुम्ही ॲड केले हे एलिमेंट तुम्ही जर ॲड केले तर तुम्हाला काय भेटेल सिरीज ओके सो बेसिकली सिरीज काय जे पण नंबर एका पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये आहेत तुमच्याकडे एखादी सिक्वेन्स असली कोणतीही सिक्वेन्स घ्या त्याच्यात फायनाईट किंवा इनफायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील चार एलिमेंट्स असतील 10 एलिमेंट्स असतील 15 असतील 100 असतील 1000 असतील त्या सगळ्या एलिमेंट्सला तुम्ही ॲड करा तुम्हाला काय भेटेल सिरीज ओके हा सिंपल डिफरन्स आहे व्हॉट इज सिक्वेन्स अँड व्हॉट इज सिरीज ओके इज इट क्लिअर अप टू दिस ओके आता मेन डिफरन्स काय ते बघूयात बघा ओके सपोज मी एका साईडला लिहिलं सिक्वेन्स आणि एका साईडला लिहिलं सिरीज काय डिफरन्स आहे दोघांमध्ये ते बघूया ओके सो फर्स्ट इज सिक्वेन्स म्हणजे काय इट इज अ सेट ऑफ एलिमेंट्स इन पर्टिक्युलर ऑर्डर सेट ऑफ एलिमेंट्स इन पर्टिक्युलर ऑर्डर ओके ओके सिरीज म्हणजे काय बेसिकली इट इज अ सम ॲडिशन ऑफ एलिमेंट्स ऑफ द सिक्वेन्स यस इझी ओके आता सिक्वेन्समध्ये ऑर्डर इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्डर ऑफ एलिमेंट इज इम्पॉर्टंट ओके सिरीजमध्ये आता बघा तुम्ही 1 + 2 + 3 करा और 3 + 1 + 2 करा आन्सर सेम येणार आहे दॅट मीन्स ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट ओके इज इट क्लिअर सो दिस इज फर्स्ट पॉईंट दिस इज युअर सेकंड पॉईंट
Now third point. Now suppose the number of elements, if it is finite, so you will call that sequence as finite sequence. For example, 1, 2, 3, 4, 5. Up to this only, up to 5 only. तो याला अपन क्या म्हणणार, फायनाईट सिक्वेन्स का फायनाईट सिक्वेन्स, कारण काय, नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे, फायनाईट, फाईव्ह आहे. ओके, किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहे, फाईव्ह आहे. सिमिलरली आता याची जर तुम्हाला फायनाईट सिरीज लिहायची असेल, याची जर सिरीज लिहायची असेल, तर कशी लिहिणार, 1+2+3+4+5. इज इट क्लिअर? ओके, नेक्स्ट हे काय झाले, फायनाईट, फायनाईट सिक्वेन्स, फायनाईट सिरीज. त्याच पद्धतीने इनफायनाईट सिक्वेन्स असू शकतो का? असू शकतो. कसा येणार, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन, 6, 7, 8, 1000, 1000, 2000, 5000, वॉट एवर इट इज, इट इज अ इन्फायनाईट सिक्वेन्स. ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स आर इन्फायनाईट. सो याच्या करस्पॉन्डिंग इकडे काय येणार, इन्फायनाईट सिरीज. कशी लिहू शकतो आपण इन्फायनाईट सिरीज, 1+2+3+4+5+ अँड सो ऑन. हे एक्झाम्पल घेतले, ओके, 1+2, यू कॅन टेक एनी सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सचे एलिमेंट्स घ्यायची, त्याची ॲडिशन करायची, यू विल गेट अ सिरीज. ओके, सो आय होप सिक्वेन्स, वॉट इज सिक्वेन्स अँड वॉट इज सिरीज, नाव इट इज क्लिअर. नाव नेक्स्ट इज, टाइप्स ऑफ सिक्वेन्सेस, टाइप्स ऑफ सिक्वेन्स. ओके, आता कोणत्या कोणत्या टाइपचे सिक्वेन्स असू शकतात जे आपण पुढे बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज अरिथमॅटिक, अरिथमॅटिक सिक्वेन्स. सेकेंड इज ज्योमेट्रिक सिक्वेन्स. थर्ड इज हार्मोनिक सिक्वेन्स, हार्मोनिक सिक्वेन्स. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, अरिथमॅटिक, ज्योमेट्रिक, हार्मोनिक सिक्वेन्स. आणखी एक टाइप आहे सिक्वेन्सचा, दॅट इज फिबोनाची नंबर्स. ओके, सो दॅट इज नॉट इन युअर सिलेबस. सो बेसिकली आपण हे तीन सिक्वेन्स शिकणार आहोत, राईट? ओके, नाउ सपोज, सपोज T1, T2, T3, Tn आर n टर्म्स ऑफ द सिक्वेन्स. ओके, सपोज हे काय टर्म्स आहेत, एलिमेंट्स आहेत. सो therefore can I write sum of first n terms? कसं लिहिणार आपण, this will be equal to, it is denoted by sn, that means sum, s for sum, s कशासाठी, sum for n terms, first n terms, it will be equal to t1+t2+tn. is it clear? ओके, कोणी विचारलं व्हॉट इज अ सम ऑफ फर्स्ट एन मायनस वन टर्म्स, सो तुम्ही ते कसं दाखवणार, एस एन मायनस वन, अँड व्हॉट इट विल बी t1+t2+tn-1, म्हणजे हा जो टी एन आहे त्याच्या आधीचा एक नंबर, टी एन मायनस वन. ओके, सो आय होप with this video it is clear what do you mean by a sequence, what is a difference between sequence and series, what are the types of sequence, and how you can add or how you can take the sum of first n terms. Okay, so quickly we are going to revise it. What is sequence basically? Sequence, it is a collection of
numbers or objects in specific order. For example, 2, 4, 6, 8. Next element can are 10, 12, 14, and so on. Okay, so yeah, numbers like I mean is elements, elements of a sequence. At the hey, je element, hai, let's say t1, t2, so on up to tn, these are the elements of a sequence. Yala jar tumhi add kela to tumhala kay bhetel series. Okay, so basically, what is sequence? Sequence, it is a set of elements in particular order, and series is nothing but sum. You have to do the addition. So in case of sequence, order is very important, while in series, order is not important as it is a summation. The finite number of elements are still, that is sequence la apan kay mannar finite sequence, ani that series la kay mannar finite series. The infinite number of elements are still, the sequence la apan kay mannar infinite sequence, series la kay mannar infinite series. Now konde konde types of sequence ahet. So first one is arithmetic sequence, geometric sequence, and harmonic sequence. Okay, so in the next video we will start with arithmetic sequence. Next video madhe apan arithmetic sequence bagnar ahot. So hope you have understood the basic difference between sequence and series. Please do like my videos and subscribe to my YouTube channel. Thank you.